प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। पीओपी मूर्त्यांवरील बंदी त्वरित उठवण्यात यावी या मागणीसाठी खानदेशातील शेकडो मूर्तिकारांनी आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्वाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही संघटनांसह इतर जिल्ह्यातील सुद्धा मूर्तिकार सहभागी झाले होते। मूर्तिकार आणि त्यांच्याकडील मूर्ती रंगवणारे कारागिरी यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। अनेक आर्थिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे पीओपीवरील कायमस्वरूपी बंदी उठवण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आले। त्यासाठी राज्यातील सर्व मूर्तिकार बांधवांनी, कामगार यांनी मोर्चात सहभागी होऊन गणेश मूर्ती बंदी विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन जळगाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, धुळेचे जिल्हाध्यक्ष राजू चिते, नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले आहे। जळगाव जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आम्ही केंद्र सरकारने जो पीओपी मूर्त्यांवर जी बंदी घातली आहे, एकतर्फी बंदी घातलेली आहे, तो चुकीचा असून मूर्तिकार बांधवांच्या हिताचा नसून केंद्र सरकार पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी उठवावी, मूर्तिकार आक्रोश मोर्चाचं आयोजन आम्ही केलं आहे। आम्ही सर्व मूर्तिकारांनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातले मूर्तिकार एकत्र येऊन आक्रोश मोर्चा काढला, कारण 12 मे 2001 ला 14 ला 20 ला नवीन गाईडलाईन आली व ही गाईडलाईन पुढे कशा प्रकारे चुकीची आहे किंवा यातली तज्ज्ञ शास्त्रज्ञांची मते ही सगळी आम्ही जमा केली, तसेच त्यातल्या विघटनाचे प्रोजेक्ट जमा केले व हे सगळे प्रोजेक्ट शास्त्रीयदृष्ट्या असं सांगतात पीओपी कुठल्याही प्रकारे प्रदूषण करत नाही, तो नॉन हजार्डस असा पदार्थ आहे। तर या सगळ्या इतर ठिकाणी वापरलं जाणारं यातली यात होणारी बेरोजगारी या सगळ्या विषयांचा अभ्यास करून किंवा या सगळ्यांची दाहकता लक्षात घेऊन शासन प्रशासनाने ही जी काय बंदी आहे ही कायमस्वरूपीच उठवावी या मागणीकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदन सादर केलं व हे निवेदन सादर केल्याने त्यांचा शासन प्रशासनाला अहवाल जाईल, ते स्वतः आय एस अधिकारी असतील, त्यामुळे शासन प्रशासन याची योग्य प्रकारे दखल घेईल इतकंच। मोर्चासाठी जळगाव मूर्तिकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, उपाध्यक्ष राजू पाटील, जिल्हा सचिव किशोर महाले, धुळे संघटनेचे उपाध्यक्ष संजय खरे, जिल्हा सचिव रामकृष्ण वाघ, सहसचिव सोनू वर्मा, नंदुरबार संघटनेचे सचिव बाबूलाल चौधरी यांच्यासह प्रभूलाल जयस्वाल, राकेश राणा, अनिल दिवेकर, महेंद्र प्रजापत आदींनी परिश्रम घेतले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज, मराठी।